आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कठुआ, उन्नाव, सुरत येथील घटनांचा जाहीर निषेध, आरोपींना फाशीची मागणी. शिरोळ तालुका महिला राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलं निवेदन. जम्मू कठुआ येथील सामूहिक बलात्कार हत्या प्रकरण, उन्नाव येथील बलात्कार हत्या आणि सुरत मधील बलात्कार व हत्या याचा जाहीर निषेध करत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिरोळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की देशात एका पाठोपाठ अनेक बलात्कार होत आहेत व हत्या होत आहेत, पण याबाबत भाजप सरकारला कोणतेच सोयर सुधक उरले नाही, कारण सरकारने याबाबत गंभीरतेने घेतले नाही, साधा निषेधही नोंदवला नाही. उलट काश्मीर मधील पीडित कुटुंबियांना धमकावले जात आहे. सारा देश दहशतीखाली आहे. गुन्हेगारांना फाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. उत्तर प्रदेश मधील घटनेत तर भाजप आमदार आरोपी आहेत, तर जम्मू कठुआ येथील सामूहिक बलात्कार हत्या प्रकरण, उन्नाव मधील बलात्कार हत्या आणि सुरत मधील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे व सर्व नराधमांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन शिरोळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिरोळ नायब तहसीलदार जेवाय दिवे यांना देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिव सौ स्वरूपा पाटील यड्रावकर, महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर सौ स्मिता कांबळे, शिरोळ पंचायत समिती सभापती सौ मीनाक्षी कुर्डे, जीप सदस्य सौ परवीन पटेल, पंचायत समिती सदस्य सौ दीपाली परीट, माजी नगराध्यक्ष सौ सावित्री कुंभार, नगरसेविका सौ संगीता चिंचवाडकर, दीपा झेले, अनुराधा आडके, रेखा देशमुख, सुलक्षणा कांबळे, श्रीमती प्रेमला मुरगुंडे, स्नेहल कुलकर्णी, कुमारी हर्षदा सुनके आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.